So once again, good morning to and all. In the previous lecture, we have seen, or we just started the examples on pyramid. Am I right? Hello? Pyramid, examples on pyramid, whether we have started or not. No, Hello? sir. Okay. So we'll see the examples on pyramid. And yesterday, what we have seen? काल काय एग्जांपल बघितलं आपण. प्रिझमचं बघितलं. अच्छा, प्रिझम. ओके, प्रिझम हॅव यू कम्प्लीटेड फायनल स्टेज? फायनल यस सर. स्टेज सर्वांना ड्रॉ केली. यस सर. ओके, नाऊ विल मूव टू द नेक्स्ट. राईट डाऊन A square examples on pyramid. Put the heading examples on pyramid. In that, write first example. A square pyramid. Base side 40 mm. Base side 40 mm. And axis height 60 mm. And axis height 60 mm is resting on one of its base edge is resting on one of its base edge in HP full stop. The triangular face The triangular face passing through that edge is inclined to HP, is inclined to HP by 30 degree and side on which it is resting. And side on which it is resting makes an angle 40 degree with VP, 40 degree with VP. In bracket, consider apex is towards the observer. Consider the apex is towards the observer. Consider the apex is towards the observer. Noted statement. सर्वांनी स्टेटमेंट नोट केलं का रिपीट करायचंय? यस सर. ओके, नाउ रीड द एग्जांपल केअरफुली. ट्राय टू इमॅजिन द स्क्वेअर पिरॅमिड. ओके, then see the HP condition, VP condition. Okay, please go through the statement carefully. बघा, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? स्क्वेअर पिरॅमिड दिले आपल्याला, बरोबर. तर त्या स्क्वेअर पिरॅमिड मध्ये वी नो दॅट स्क्वेअर पिरॅमिड वेअर बॉटम इज स्क्वेअर अँड इट इज जॉईंट टू द अपेक्स विथ द हेल्प ऑफ ट्रँग्युलर फेसेस, राईट? सो वी हॅव सीन इट्स अ 3D फिगर, और वी नो दॅट इट्स अ 3D फिगर फॉर द स्क्वेअर पिरॅमिड, राईट? सो फॉर युअर इमॅजिनेशन आय विल शो 3D फिगर हिअर.
This is the axis. This is a square pyramid, right? So this square pyramid of side 40 mm and axis 60 mm is resting on one of its base edge. ये कुठल्या एका बेस एज वरती ठेवायचे तुम्हाला कुठल्या प्लेन मध्ये हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये ओके यू कॅन कन्सिडर एनी वन ऑफ द बेस एज एनी वन ऑफ द बेस साइड यू कॅन कन्सिडर अँड यू कॅन रेस्ट इन द हॉरिझॉन्टल प्लेन कुठल्या एका बेस एज वरती ठेवा इन द हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये सपोज लेट अस कन्सिडर वी विल अज्युम दिस इज अन रेस्टिंग एज आपण ही रेस्टिंग एज पकडू सर स्क्रीन दिसत नाही सर स्क्रीन नॉट विजिबल सर स्क्रीन वर नाही यस सर व्हाइट बोर्ड दिसतो व्हाइट बोर्ड दिसतो पण ड्रॉ केलेलं दिसत नाही वन सेकंड नाउ इज इट विजिबल नो सर यस सर ओके नाउ दिस स्क्वेअर पिरामिड इज रेस्टिंग ऑन दिस एज सपोज ओके अँड The triangular face passing from this edge. ह्या बेस एज वर तुम्ही रेस केलं एच पी मध्ये तिथून जाणारा जे ट्रायंग्युलर फेस आहे हे ट्रायंग्युलर फेस आहे सो दिस ट्रायंग्युलर फेस इज इन्क्लाइन टू हॉरिझॉन्टल प्लेन बाय अँगल 30 डिग्री राईट सो कॅन वी से थीटा ट्रायंग्युलर सरफेस कॅन वी राईट लाईक दिस Yes, HP condition. HP condition is theta triangular face, TF. This is given 30 degree. Then the side on which it is resting, it makes an angle 40 degree with VP. म्हणजे ज्या साइड वर तुम्ही त्या पिरामिडला रेस्ट केलेला आहे कुठली साइड आहे दिस इज अ रेस्टिंग साइड दिस साइड मेक्स एन अँगल विथ वर्टिकल प्लेन मग काय करायचं त्या साइडला व्हीपी ला अँगल करायचं आणि मग त्याचे व्ह्यूज काढायचे Okay, so VP condition is given phi side, right? बरोबर असं दिलंय ना बघा जे प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये दिले त्याप्रमाणे आपण नोटिंग करतोय phi side is given 45 degree, sorry 40 degree. Okay, आपण ज्या वेळेस तुम्ही पूर्ण स्टेटमेंटचा विचार करताय त्यावेळेस जर तुम्ही पूर्ण स्टेटमेंट एका वेळेस सायमल्टेनियस जरी एक्झिक्यूट करायचं म्हटलं तर तुमची ती फायनल स्टेज असं लक्षात ठेवा आर यू गेटिंग माय पॉइंट ज्यावेळेस तुम्ही पूर्ण प्रॉब्लेम स्टेटमेंटचा विचार कराल त्यावेळेस एच पी व्ही पी हे जर तुम्ही पॅरल म्हणजे सायमल्टेनियस जर कन्सिडर केलं तर ती जी कंडिशन सॅटिस्फाय होती ती कुठं फायनल स्टेजमध्ये असते मग फायनल स्टेज आपल्याला डायरेक्ट काढता येत नाही आपल्याला वी नीड टू ड्रॉ अझम्पशन स्टेज देन सेकंड स्टेज देन थर्ड स्टेज ओके मग सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेज असते तर ते म्हणजे काय एच पी आणि व्हीपी कंडिशन सेपरेटली मग एच पी पहिला घ्यायचा का व्हीपी कंडिशन पहिले घ्यायचे हे ठरवायचं कशावर हॅलो कशावर आपण ठरवतो एच पी ची कंडिशन पहिली घ्यायची का व्हीपी ची कंडिशन पहिली घ्यायची हे कशावर ठरवायचं असतंय आपण प्रिझम मध्ये बघितलं किंवा प्लेन मध्ये बघितलं होतं रेस्टिंग कंडिशन जो दिलेला सॉलिड हा रेस्टिंग कशामध्ये एच पी मध्ये आहे का व्हीपी मध्ये आहे ऑन दॅट बेसिस वी हॅव टू डिसाइड इफ रेस्टिंग इन हॉरिझॉन्टल प्लेन देन टेक गिव प्रायोरिटी टू द एच पी कंडिशन देन व्हीपी कंडिशन ओके मग ते सेपरेट तुम्ही काय करायचं एच पी व्हीपी कंडिशन इमॅजिन करायचे आणि त्याचं व्ह्यूज काढायचे फ्रंट व्यू अँड टॉप व्ह्यू ओके सो व्हॉट आर द प्रोसेस वी फॉलोड फॉर प्रिझम सेम प्रोसेस वी आर फॉलोइंग फॉर द pyramid also now as square pyramid is resting in the horizontal plane on one of the base edge okay now in assumption stage where you will get the true shape of the base in top view or front view top view in the top view apan start kore apan pehla given leo properly we will write given data properly here given
गिवन रेस्टिंग कंडीशन और साइड इज इक्वल टू 40 mm कॉमा एक्सिस हाइट इज इक्वल टू 60 mm एंड थर्ड रेस्टिंग कंडीशन इन एचपी ऑन बेस साइड और बेस एज देन थीटा हाउ मच द थीटा एंगल हियर 30 degree देन दैट इज थीटा ट्रायंगुलर फेस टीएफ TF means what? Triangular face. Then phi, resting side, that is phi side. Is equal to 40 degrees. Okay. This is the given data. Now let us start. First of all, draw the assumption stage. XY. Now in the assumption stage, the top view is the true shape of the base as a square. Now here square is resting on, or the square pyramid is resting on the base edge in HP. मत अपन जो top view ला square काढणार आहे true shape of the base. हा कसा काढणार आहे मला सांगा मी दोन डायग्राम काढतो त्यातली कुठली बरोबर आहे सांगा. True shape of the base. First figure काढणार का second figure काढणार? Second. Why second? Because this is a resting side. आणि जर तुम्ही first म्हटला तर resting corner. Keep in mind. जर वेस corner म्हणते वेस असे येणार आणि side म्हटलं का असे येणार लक्षात ठेवा. So you have to draw second diagram. आता तुम्हाला टॉफीला जो स्क्वेअर दिसतोय त्या स्क्वेअर मध्ये तुम्हाला स्लॅन्ट हे दिसणार का नाही दिसणार डार्क. बघा तुम्ही काय केलं स्क्वेअर पिरामिडला एचपी मध्ये ठेवलेला आहे बरोबर आणि त्याला इन्क्लाइन केलं ट्रायंग्युलर फेस इन्क्लाइन केलंय पण तुम्ही अजम्पशन करताना काय करता अज्युम दिस पिरामिड इज व्हर्टिकल अज्युम दिस पिरामिड इज स्ट्रेट मग स्ट्रेट म्हटलं का तुम्हाला टॉफीला स्क्वेअर ऑफ द बेस दिसणार प्लस स्लॅन्ट एजेस दिसणार का स्लॅन्ट एजेस. बघा ना आता हेच बघा की हा 3D इमेजिन करा तुम्ही त्या वरून बघा स्लॅन्ट एज दिसणार ना तुम्हाला सो शो दिस स्लॅन्ट एजेस हियर सो स्लॅन्ट एजेस शुड बी डॉन डार्क बिकॉज दे आर विजिबल. नाउ एक्सिस फ्रॉम हियर यू कॅन ड्रॉ द एक्सिस so from the xy line you can take the axis height is equal to 60 mm. now project this point in the front view okay join this ओके एक्सिस दाखवताना असं दाखवायचं बघा लॉन्ग
शॉर्ट लॉन्ग शॉर्ट लॉन्ग शॉर्ट दिस इज द एक्सिस ओके नाउ गिव द नेम्स टू द पॉइंट A, B, C, D. Okay. Then here is the axis, apex point O. This is A dash comma B dash. This is C dash comma D dash. This is apex. O dash. Okay, this is the assumption stage we have completed now. Now, what is HP condition? Theta triangular face. म्हणजे कुठला? OAB is a triangular face. Is it right? Yes. OAB is a triangular face. So this makes an angle 30 degree with horizontal plane. मग काय करणार? इथं XY वरती A dash B dash point mark करा. A dash comma B dash. Then measure the angle 30 degree. Okay. Then measure the distance A dash B dash to O dash and mark on this inclined line. So locate the point. O dash. Okay. Then bottom base. Bottom base of the pyramid. This A dash B dash to C dash D dash. How you can mark it here? Simply take distance into compass. Compass madhe antar ghya. A dash B dash to C dash D dash distance compass madhe ghya. Ani hya point pasun A dash B dash pasun arc mara. Okay, then take distance O dash to C dash dash into compass and this O dash as a center and intersect this arc. Okay, join now point. Okay, and at the middle there is axis. You can show axis line. See how I am showing the axis lines. Many students are making mistake in showing the axis line. Okay, here is the point C dash comma D dash. Now project these points in the top view. Okay, now project this. Okay, match the points now. Point A. Point B, point C, point D, and last point O. Okay,
नाउ ऑब्जर्वर इज ऍट द टॉप, टॉप न बघतोय ऑब्जर्वर. सो टेल मी विच बेस एजेस आर विजिबल and which are invisible. So before that I will mark the points. Just imagine A, B, this is C and D. Sanga base edges kutle dark hotel and kutle dotted astil. So tell me C to D. वरून बघणार सी टू डी तुम्हाला दिसणार का नाही दिसणार? नाही दिसणार. ठीक आहे, तर सी टू डी पॉइंट आहे. सॉरी सर, दिसणार. हा, सो मेक इट डार्क. ओके, देन ए टू बी नाही दिसणार. मेक इट डॉटेड. ओके, देन सी टू बी आणि डी टू ए. नो सर. विजिबल और इनविजिबल? इनविजिबल, बट दे आर रिप्रेझेंटिंग बाउंड्री लाइन्स. इफ दे आर रिप्रेझेंटिंग बाउंड्री लाइन्स देन वी हॅव टू शो डार्क ओनली. आर यू गेटिंग? यस. जर त्या बाउंड्री लाइन म्हणून दाखवत असतील तर त्या नेहमी, किंवा आउटर लाइन दाखवत असतील तर ते नेहमी डार्क दाखवायचं. ओके, नाव कम टू द स्लॅन्ट एजेस. आता बेस एजेस सगळ्यात कम्प्लीट केले आपण, एक एक कम्प्लीट केलं का सोपं जात, लक्षात ठेवा. नाव कम टू द स्लॅन्ट एजेस. नाव स्लॅन्ट एज ओ टू सी, ओ टू डी, इज इट विजिबल फ्रॉम द टॉप? येस सर. जॉईन इट बाय स्ट्रेट लाईन. नेक्स्ट स्लॅन्ट एज ओ टू ए आणि ओ टू बी, इज इट विजिबल? इनविजिबल. इनविजिबल, बट दे आर रिप्रेझेंटिंग बाउंड्री. करेक्ट. सो वी हॅव टू शो इट बाय डार्क लाईन ओनली. जर ते बाउंड्री दाखवत असेल, म्हणजे आउटर दाखवत असेल, तर ते नेहमी डार्क दाखवायचे. ओके, अँड ऍट द मिडल देर इज ऍक्सिस. Okay, you can give the point name here, O, OR. Any doubt up to this HP condition? No sir. Okay, complete up to this. It one complete kara.
ओवर यस ओके नाउ लेट अस सी वीपी कंडीशन सो वीपी कंडीशन इज व्हाट द रेस्टिंग साइड सो दिस ए बी इज अ रेस्टिंग साइड सी रेस्टिंग साइड इज व्हाट ए बी ओके फर्स्ट स्टेज मध्ये हा ए बी आणि सेकंड स्टेज मध्ये हा ए बी सो दिस हा जो सेकंड स्टेज मला जो आपण टॉफी आहे तो आपण काय करणार आहे रिप्रोड्यूस करणार आहे मग रिप्रोड्यूस करत असताना काय करणार जो काही अँगल लाईन आहे फाय ची त्याच्यावरती काय मार्क करणार ए बी साइड मार्क करणार बरोबर येस येस सो लेट अस टेक द अँगल फाय इज इक्वल टू 40 degrees आता सेकंड स्टेजचं आपल्याला काय करायचंय तर रिप्रोड्यूस करायचंय तर आपण रिप्रोड्यूस करूया लेट अस मार्क द ए बी साइड यू कॅन मार्क आता इथं अपेक्स पॉइंट ऑब्झर्वरला जवळ आहे का ऑब्झर्वर अवे पॉइंट ऑब्झर्वर आहे हॅलो हा जो ओ पॉइंट आहे ऑब्झर्वरला जवळ आहे का आता ऑब्झर्वर इथं आहे लक्षात ठेवा खालच्या साईडला मग ओ पॉइंट तुम्ही काढताना ऑब्झर्वरला जवळ काढायचंय का अवे फ्रॉम द ऑब्झर्वर दिले काय दिले कंडिशन टुवर्ड्स द ऑब्झर्वर म्हणजे ओ पॉइंट तुमचा इकडे काढला पाहिजे कारण काही जणांचा प्रश्न असतो की कधी कधी ते मेन्शन करत नाहीत अपेक्स हा अवे फ्रॉम द ऑब्झर्वर आहे का टुवर्ड द ऑब्झर्वर आहे जर तसं दिलं नसेल ना तर नेहमी लक्षात ठेवायचं की टुवर्ड द ऑब्झर्वर काढायचा अपेक्स अपेक्स पॉइंट शुड बी ड्रॉन टुवर्ड्स द ऑब्झर्वर जर मेन्शन केलं नसेल तर जर मेन्शन केलं असेल तर त्याच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे ते ड्रॉ करायचं आता त्यांनी मेन्शन केलंय अपेक्स इज टुवर्ड द ऑब्झर्वर त्यामुळे मी ओ पॉइंट इकडे काढणार आहे लक्षात ठेवा सो मार्क द ए पॉइंट हियर सो आय थिंक दिस इज बी पॉइंट हे तुम्ही फिरवून असं ठेवताय ना त्याच्यावरती हे पूर्णपणे पिकअप करताय लक्षात ठेवा सेकंड टॉप व्ह्यू आणि इथं ड्रॉप करताय त्यामुळं हा बी पॉइंट येईल लेफ्टला आणि राईटला कुठला येईल ए पॉइंट असेल सो टेक डिस्टन्स ए टू बी Wait, dotted. As this A to B is dotted here in second stage top view. Then at the middle of the side AB there is a axis. Barobar axis barobar ya side cha middle barobar kay axis line hai. Tamhe cha center kadaycha ani axis line perpendicular kadaychi. काय करणार ए बी साइड पासून ओ पॉइंट मार्क करता येईल आपल्याला ए बी साइड पासून ओ पॉइंट मार्क करा दिस इज ओ पॉइंट देन ए बी साइड पासून साइड सी डी मार्क करता येईल तुम्हाला सो मार्क द डिस्टन्स अकॉर्डिंगली जी साइड आहे ती परपेंडिक्युलर आहे लक्षात ठेवा
एक्सिस ला बरोबर साइड सी डी परपेंडिकुलर आहे. ओके जॉइन दिस नाउ. Okay, join all these slant edges to the apex. This is the point C and this is the point D. So join these points. All these points are joined to the apex. Slant edges are joined to the apex. Okay. Now proceed upward. Perpendicular to XY. X point. Okay. Then project this front view from stage number 2. Axis. Okay, all the points are projected here. Now mark A point. So from top view there's a point here. Then point B, point C, then point D. Okay, all the points are marked here. Then apex. So join this. By straight line. See, initially first of all give the name to the point so that confusion will not come. This is point A, A dash, this is B dash, this is C dash. This is D dash. Okay, all join these points initially by faint line. Suruvatila faint line join karunga h sarva points. सुरुवातीला फेंड ने जॉईन करून घ्यायचा, नंतर मग स्लॅन्ट एज जॉईन करून घ्यायचा. ओके, आता तुम्हाला समोर 3D दिसतोय इन्क्लाइन 3D फ्रंट व्ह्यूचा, मग त्याच्यातली बॅक साईड कुठली एज आहे की इनव्हिजिबल दिसतो तुम्हाला असते, बॅक साईडची बेस एज कुठली इनव्हिजिबल आहे? Which base is invisible? AD. AD. A to B. A to O. तुम्ही ह्या साइड न बघता लक्षात ठेवा, डोंट चेंज द लोकेशन ऑफ ऑब्झर्वर. तुम्ही ह्या साइड न बघताय. C to D. C to डी, पण ते बाउंड्री लाईन दाखवते ना परत. सी बी सर. ए टू ओ आणि बी टू ओ, डी टू ओ. बघा, ए तर तुमच्याच बाजूला आहे,
बी पण तुमच्याच बाजूला आहे, डी टू ओ पण तुमच्याच बाजूला आहे, बी टू सी, बी टू सी करेक्ट, बी टू सी विल बी डॉटेड लाईन हियर, बी टू सी विल बी अ डॉटेड लाईन. ओके सो शो दिस ओनली बाय डॉटेड लाईन. कारण ते पलीकडे येते ना बॅक साईडला, त्याच्यामुळे ती डॉटेड येणार आहे. ओवर. सो रिमेनिंग लाईन्स आर डार्क ओनली. ओवर. कम्प्लीट दिस नाऊ. दिस इज ओ डॅश, द ऍक्सिस हिअर इज द ऍक्सिस. Complete this now. सर ते सी डॅश पॉइंट खालच्या लाईनला यायला पाहिजे ना. कुठला? खालच्या लाईनला मी कुठं सी पॉइंट तर वरतीच आहे ना. आता लॉजिकली जर तुम्ही मेकॅनिकल प्रोसिजर फॉलो केले तर सी पॉइंट एक्स वाला जवळ आहे, त्यामुळे सी पासून जाणारा सर्व डॉटेड असतात, सी टू बी, सी टू डी. पण ही सी टू डी आउटसाइड बाउंड्री दाखवते, इट इज कमिंग, इट इज रिप्रेझेंटिंग बाउंड्री, हेन्स वी हॅव टू शो इट बाय डार्क लाईन. सो ओनली वन विल बी इनविजिबल, सी टू बी. हेलो सर. वॉइस कंप्लीटेड. हेलो सर. हाँ यस. तो सी डैश पॉइंट सी डैश चा लोकस वरच पाहिजे ना. हाँ सॉरी करेक्ट. हाँ म्हणजे काय झालं, अपेक्स च्या लोकस वरती मी सी पॉइंट लोकेट केला. बरोबर आहे. व्हेरी गुड. सी डैश सी डैश खालची लाईन आहे. हाँ यस यस इट विल कम हियर. आता ही माझ्या केसमध्ये असं येते, पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या केसमध्ये असं होणार ना, बघा मी जसं काढले तसं येणार आहे, लक्षात ठेवा. कात मध्ये येतोय पॉइंट? नाही सर, बाहेर. तुमचा जो पॉइंट आलेला आहे ना, तो सी पॉइंट बाहेर येणार आहे. पण माझ्या कन्स्ट्रक्शन मेथड, मी जे काही सॉल्व्ह केलेलं आहे त्याप्रमाणे जर गेलं तर सी पॉइंट आतमध्ये येतोय माझा, आहे की नाही? येस सर. पण तुम्हाला जो आलेला आहे ना, तो सी पॉइंट बाहेर दिसतोय, तुम्ही जे सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये. बरोबर ना?
तुम्ही जे सॉल्व केले त्याच्यामध्ये तो पॉइंट सी बाहेर येणार आहे, लक्षात ठेवा. तर माझ्या केस मध्ये थोडं सात मध्ये येणार. मग आता माझ्या केसमध्ये जर सी पॉईंट आतमध्ये आला ना तर मी काय करणार बघा, सी टू डी डॉटेड येणार आहे, येते लक्षात, आणि सी टू ओ ए पण डॉटेड येणार जर पॉईंट आत आला असता तर. यस सर. हा, आता मी ह्या थ्री डी फिगर बघून जर मी मला डॉटेड लाईन दाखवा म्हटलं तर मी सी पासून ओ पण डॉटेड दाखवणार, सी टू डी डॉटेड दाखवणार, आणि सी टू बी पण डॉटेड दाखवणार. पण तुम्हाला जे ऍक्च्युअल आलेला आहे त्याच्यामध्ये हा सी पॉईंट बाहेर आलेला आहे, त्यामुळे ती बाउंड्री लाईन दाखवते, त्यामुळे तिथं आपण डॉटेड एवढं डार्क दाखवलं. फक्त बेस साइड सी बी बी सी इज शोन डॉटेड, इट इज इनविजिबल, इट इज बॅक साइड. ओवर? यस सर. नाउ सिमिलर टाइप ऑफ एक्झाम्पल, ओनली चेंज इज रेस्टिंग ऑन कॉर्नर, सो दॅट यू कॅन सॉल्व एज अ होमवर्क. सो टेक डाऊन ए स्क्वेअर पिरॅमिड. A square pyramid, base side 40 mm, base side 40 mm, and axis height 60 mm, and axis height 60 mm, is resting on corner in HP, is resting on corner in HP, comma, The axis of square pyramid is inclined to HP by 40 degree and 35 degree with VP, inclined to HP by 40 degree and 35 degree with VP. 35 degree with VP. Full stop. Draw the projections of square pyramid. When apex is towards the observer. I will repeat the statement. A square pyramid, base side 40 mm, axis height 60 mm, is resting on corner in HP, comma, the axis of square pyramid is inclined to HP by 40 degree and 35 degree with VP. Full stop. Draw the projections of square pyramid when apex is towards the observer. मग आपण हे जर स्टेटमेंट बघितलं तर त्याच्यामध्ये ऍक्सिस हा एच पी ला अँगल करतोय, व्हीपी ला अँगल करतोय, बरोबर आहे? इफ यू सी द स्टेटमेंट क्लिअरली. हॅलो, एम आय ऑडिएबल? येस. ऍक्सिस हा एच पी ला अँगल करतोय आणि व्हीपी ला अँगल करतोय. बरेच जणांना ऍक्सिसचा अँगल, ऍक्सिस बरोबर अँगल घेऊन ट्रायंगल कसा करणार आहे सेकंड स्टेजमध्ये, तिथं डिफिकल्टी 100% येणार आहे. कसं करायचं? तुम्ही फर्स्ट स्टेजला तुम्ही कम्प्लीट कराल अझम्पशन मध्ये, पण सेकंड स्टेज मध्ये ऍक्सिस अँगल करतोय, म्हणजे हा ऍक्सिस अँगल करतोय, मग तुम्ही कसं करणार? मी तुम्हाला काय करायला लागणार आहे, ऍक्सिस बरोबरचा अँगल काढा लागणार आहे. हा अँगल तुम्हाला दिलेला आहे. कसं करणार? को
कोण सांगेल? हाऊ विल ड्रॉ दिस ट्रायंगल, जो काही सेकंड स्टेज तुम्ही काढणार ते कसे काढणार? कुणा सुचते काय? हाऊ विल ड्रॉ, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, मेनी स्टुडंट फेल टू ड्रॉ दिस स्टेज, सेकंड स्टेज. कसं काढणार? इन्क्लायनेशन कसं काढणार तुम्ही? ऍक्सिस इन्क्लाइन दाखवायचं तुम्हाला, तर ते सेकंड स्टेजचा ट्रायंगल कसा काढणार इन्क्लाइन तुम्ही? हाऊ विल ड्रॉ, एनी आयडिया? तर खाली काढावं लागेल. कुठं? दिलेला स्क्वेअर पिरामिडला तुम्ही एचपी ठेवलाय ना, एचपी ठेवलाय म्हटल्यानंतर तुमच्या अझम्पशन स्टेज मध्ये तुम्ही फक्त स्क्वेअर कसा काढणार? कॉर्नर वरचा काढणार ना, असा काढणार इथं पहिल्या स्टेज मध्ये. पण हितला जो स्टेज आहे, ही स्टेज, सेकंड स्टेज कशी काढणार? कारण सेकंड स्टेज मध्ये ऍक्सिस अँगल करतोय ना इथं. ह्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलता? ट्रायंगुलर फेस. त्यामुळे पटकन तुम्ही ट्रायंगुलर फेस करून तुम्ही ते पटकन काढलं. आता काय दिले? ऍक्सिस अँगल करतोय म्हणले. मग ऍक्सिसचा अँगल आणि हा अँगल काय सेम नाही ना, जसं आपण प्रिझम मध्ये करायचो. तिथं सर हे करायचं, लोकस काढायचं. कसं लोकस काढत? काय लोकस काढणार? हॅलो सर, ऍक्सिस अँगल च्या लाईनला परपेंडिक्युलर सी डी अँड ए बी काय करणार? पण कुठून नेमकं? ट्रायल अँड एरर मेथड ना. हॅलो, हा सर, ट्रायल अँड एरर मेथड ना करता येईल. ओके, दिस इज वन. अजून काय? अजून काय सुचत आहे का? ऍक्सिस अँगल त्यांनी आपल्याला किती दिलाय? किती दिलाय? 40 degree दिलाय, बरोबर आहे. मग ट्रायल अँड एरर मेथड एक आहेच आपण तुम्ही करू शकताय, पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरे काय? ऍक्सिस अँगल आणि हा ट्रायंगुलर फेस अँगल तर सेम नसणार आहे का? सेम असणार आहे. बरोबर आहे, बरोबर. अँगल काढायचा कशा बरोबरचा? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. दिस इज द ऍक्सिस अँगल, हा किती आहे? 40 आहे. तर बेसचा किती होणार आहे? 50 होणार आहे. बरोबर. मग काय करणार तुम्ही? सेकंड स्टेज काढताना ए डॅश बी डॅश पॉइंट मार्क करणार. बघा, ए डॅश बी डॅश पॉइंट मार्क करणार आणि पहिला बेस लाईन काढून घेणार. ही जी बेस लाईन दिसते का ना, ए डॅश बी डॅश टू सी डॅश डी डॅश, ही बेस लाईन काढून घेणार आहे, मार्क करणार पहिला. आणि त्याच्यानंतर मग परत काय करणार? त्या बेस लाईनचा सेंटर काढून ऍक्सिस लाईन काढणार. करेक्ट ना? ऍक्सिस अँगल परत मेजर करायची गरज नाही का? गरज आहे? नो सर, नो. डायरेक्टली ना, बेस बरोबरचा तुम्ही अँगल जर 50 केला असेल तर ऍक्सिसचा बाय डिफॉल्ट 40 येणार आहे. येस सर. ओके, व्हेरी गुड. अंडरस्टूड एव्हरीवन? सेकंड स्टेज कशी काढायची? येस सर. जर ऍक्सिस बरोबरचा अँगल दिला असेल पिरामिडला तर ते नेहमी काय करायला? बेस बरोबरचा अँगल फाइंड आउट करून ते बेस काढून घ्यायचा आणि त्यानंतर मग ट्रायंगल काढायचं इन्क्लाइन. ओके, फक्त एवढीच तुम्हाला जास्त क्रिटिकल केस होती. सो आय थिंक दॅट्स वाय आय हॅव डिस्कस दिस. बाकीचं काही अवघड नाही, लक्षात ठेवा. आता फायनल स्टेज मध्ये थर्ड स्टेजला व्हीपी बरोबरचा अँगल दिलेला आहे. तर व्हीपी बरोबर अँगल कोणी केला? ऍक्सिस ने केलेला आहे. पण हिथं जो ऍक्सिस येणार आहे, इज इट ट्रू ऍक्सिस ऑर अपरंट ऍक्सिस? हा जो ऍक्सिस आलेला आहे, इज इट ट्रू ऑर अपरंट?
सेकंड स्टैंड कॉफी मधला जो ऍक्सिस येईल तो ऍक्सिस काय करतोय व्हीपील अँगल करतोय. मग इथला जो अँगल आलेला आहे किंवा इथला जो काही ऍक्सिस आहे इज इट ट्रू ऑर अपरेंट सेकंड स्टेज मधला अपरेंट. त्यामुळे तुम्हाला इथं अपरेंट अँगल काढावं लागेल बरोबर की नाही. यस बीटा फाइंड बीटा अँगल हियर आणि नंतर बीटा अँगल काढूनच तुम्हाला काय करायचं हा सेकंड स्टेज टॉप व्ह्यू रिप्रोड्यूस करायचा आहे. ओके अंडरस्टूड हाऊ टू डू इट. कसं ड्रॉ करायचं समजलं का. येस ओके यू यू ट्रीट दिस एज अ होमवर्क यू कॅन कम्प्लीट इट बाय टुडे. ठीक आहे नाऊ टाइम इज ओनली 5 मिनिट्स आर लेफ्ट. सो टुमारो वी विल डिस्कस टुमारो इज हॉलिडे नो ऑन मंडे विल सॉल्व सम एक्झाम्पल्स ऑन पेंटागोनल पिरॅमिड अँड हेक्झागोनल पिरॅमिड. ओके सो ऑन मंडे वी विल कवर द पिरॅमिड प्रॉब्लेम्स विल एंड द पिरॅमिड देन ट्यूसडे अँड वेन्सडे वी विल वर्क ऑन कोन अँड सिलेंडर. ओके अप टू वेन्सडे वी विल एंड दिस चॅप्टर. ठीक आहे सो गिव्ह द अटेंडन्स. रोल नंबर 1 हॅलो गिव द अटेंडन्स. रोल नंबर 1 2 प्रेझेंट 3 प्रेझेंट 4 रोल नंबर 4 प्रेझेंट सर 5 6 प्रेझेंट सर 7 प्रेझेंट सर 8 प्रेझेंट 9 प्रेझेंट 10 प्रेझेंट 11 प्रेझेंट 12 प्रेझेंट 13 प्रेझेंट 14 रोल नंबर 14 15 प्रेझेंट सर 16 प्रेझेंट सर 17 प्रेझेंट सर 17 प्रेझेंट यस सर 18 रोल नंबर 18 19 रोल नंबर 19 प्रेझेंट सर 20 प्रेझेंट सर 21 22 प्रेझेंट सर 23 यस सर 24 25 प्रेझेंट 26 यस सर 27 प्रेझेंट सर 28 प्रेझेंट सर 29 प्रेझेंट सर 30 रोल नंबर 30 31 32 प्रेझेंट सर ओके नोटेड 32 32 प्रेझेंट 32 प्रेझेंट सर ओके 33 30 प्रेझेंट 30 प्रेझेंट 33 प्रेझेंट सर 34 प्रेझेंट सर 35 36 प्रेझेंट सर 37 प्रेझेंट सर 38 प्रेझेंट सर 39 40 रोल नंबर 40 41 प्रेझेंट सर 42 42 43 प्रेझेंट सर 44 45 प्रेझेंट सर 46 प्रेझेंट सर 47 प्रेझेंट सर 48 प्रेझेंट 49 प्रेझेंट सर 50 यस सर 51 प्रेझेंट सर 52 53 54 55 संदेश शिरसागर 55 56 56 57 57 58
प्रेजेंट सर 59 60 यस सर 61 यस सर 62 62 63 प्रेजेंट सर 64 64 प्रेजेंट सर 65 प्रेजेंट सर 66 यस सर ओके रोल नंबर 1 एब्सेंट 5 रोल नंबर 5 प्रेजेंट ओके 14 प्रेजेंट सर रोल नंबर रोल नंबर 14 रोल नंबर 14 प्रेजेंट और एब्सेंट 18 सर 14 14 रोल नंबर 14 14 नंबर 18 21 35 39 प्रेजेंट सर 35 प्रेजेंट 35 प्रेजेंट 39 40 सर प्रेजेंट 44 44 प्रेजेंट और एब्सेंट सर 40 प्रेजेंट 40 प्रेजेंट नोट केले की 44 52 53 54 55 56 57 59 62 these are absent students बघा वन महत्त्वाची अजून एक सूचना मी रिपीट करतोय फॉर इंजिनिअरिंग ग्राफिक्स अँड कॅड द टर्म वर्क इज ऑफ 50 मार्क्स आय एम रिमाइंडिंग वन्स अगेन सो यू नीड टू गिव द अटेंडन्स अबोव 90% ओके कमीत कमी 90% पुढे अटेंडन्स आला पाहिजे मिनिमम 90% इफ यू आर गिविंग मोर दॅन 90 इट इज वेल अँड गुड बट मिनिमम 90% अटेंडन्स इज मँडेटरी देन सेकंड assignment submission on regular basis on time basis okay that will be checked from my side then third thing performance in the ISC and unit test will be considered for giving the term work mark 50 okay tumche mark tumcha hata madhe ahet mala tari barechse jan casual disatayet for attending the lecture of engineering graphics and CAD I don't know why they remain absent okay they are not at all serious see this is a complete engineering subject if you are showing the negligence for attending this lecture so the future will be very dangerous for such students okay ki ja madhe tumhala skill development ahe ja madhe tumcha logic ahe ja madhe tumhala imagination required ahe and engineer without imagination and the logic cannot solve the real life problems okay so these things you are going to achieve through this course okay karnari kartayet practice karnari kartayet te attentively lecture attend kartat without ani vecha ves homework kartat tevdech kartat okay baki jani tharule asel tar kay tanna thodas jaga vhav lagel karan evda sopa nahi lakshat teva engineering jar evda gradually getla mcq type question astat jar je asa approach rahtil ते इंजिनियर परफेक्ट होऊ शकत नाही त्यांना जॉब मिळणार नाही मी आत्ता सांगतो लक्षात ठेवायचं थोडस मनाला हार्ट झालं तर चालेल जे अगदी काय म्हणते त्याला परीक्षेच्या अप्रोचनुसार त्यांची तयारी असेल तर त्यांना थोडस अलर्ट अलार्म देतोय त्यांना लक्षात ठेवा इट इज अ काइंड ऑफ अलार्म सो बी सिरियस व्हॉट एव्हर द होमवर्क आय एम गिविंग व्हॉट एव्हर द प्रॅक्टिस रिलेटेड टू द असाइनमेंट यू नीड टू डू इट हॉनेस्टली नाही कॉपी पेस्ट करून उपयोग काही नाही लक्षात ठेवायचा तर प्रामाणिकपणे करा तर 100% चांगलं यश मिळेल आणि एक फर्स्ट इयरलाच लक्षात ठेवायचं आय एम युझिंग द वर्ड फर्स्ट इयर ओनली फर्स्ट इयरला जर चांगली सवय लागली अभ्यास करायची प्रॅक्टिस करायची चांगला अप्रोच ठेवायची तर सेकंड इयर थर्ड इयर फायनल इयर एकदम इझी जाईल अन्यथा सेकंड इयर थर्ड इयर खूप तुम्हाला त्रासदायक जाईल लक्षात ठेवायचं त्यामुळे काय जो काही त्रास होईल फर्स्ट इयरला त्याच्यातून तुम्हाला एक हॅबिट लागणार आहे अभ्यास करायची प्रॅक्टिस करायची स्टडी करायची रेग्युलर बेसिसवरती ते जर तुम्ही मिस आउट केलं तर तुम्हाला पुढे खूप अडचण येत जाणार लक्षात ठेवा आता आपले टर्म राहिले किती दिवस मॅक्झिमम 10th ऑगस्ट वी विल एंड आवर सिलेबस अप टू 10th ऑगस्ट 10 ऑगस्टच्या अगोदर आपला सिलेबस ग्राफिकचा संपून जाईल मॅक्सिमम 10th ऑगस्ट
ठीक है. सो माय प्लान इज फ्रॉम 20 to 30 आई एम गोइंग टू कवर ऑर्थोग्राफिक्स. सो 10 लेक्चर्स आर रिक्वायर्ड टू फिनिश ऑर्थोग्राफिक चैप्टर. देन फ्रॉम फर्स्ट टू वन प्रेजेंट ठीक है सर. 14 पण प्रेजेंट आहे. 14 ऑल्सो प्रेजेंट ठीक है. तर माझा मुद्दा लक्षात येतो का? सो बी सीरियस फॉर ग्राफिक्स कारण याच्यातून तुम्हाला बेनिफिट 100% मिळणार आहे. आणि अजून एक लक्षात ठेवा, इंजिनिअरिंगचे ज्यावेळेस तुमचं इंटरव्ह्यू असतं, कॅम्पस इंटरव्ह्यू असतात, त्यावेळेस तुम्हाला पर्सेंटेज वाईज जर क्रायटेरिया लावला कंपनी तर मिनिमम 60% ऍग्रीगेट लागते चारही वर्षाचे सेमिस्टर किती आहेत? 8 सेमिस्टर आहेत. तर 8 सेमिस्टरचं ऍग्रीगेट जर 60% तुमचं झालं नाही तर यू आर नॉट अलाउड टू अपियर फॉर द कॅम्पस. म्हणजे तुम्हाला एंट्रीज नाही, इलिजिबिलिटी क्रायटेरियाज तुम्ही फुलफिल होऊ शकत नाही तुमचा. मग तुम्ही तुमच्या हातचे जे मार्क्स आहेत टर्मवर्कचे ते तुम्ही जर लूज केले अशा क्रॅज्युअल थिंग मधनं, अटेंडन्स करायचं नाहीये, टेस्ट सिरियस द्यायची नाहीये, किंवा असाइनमेंट टाइमली सबमिट करायचं नाही, किंवा सबमिटच करायचं नाही, असा जो अप्रोच ज्यांचा असेल त्यांच्यासाठी थोडस एक अलार्म आहे लक्षात ठेवा. जे चांगलं करतायत सो डेफिनेटली दे विल डू द बेस्ट, देअर करिअर इज ब्राईट, देर इज नो इश्यू. ओके, जे चांगलं परफॉर्म करतायत त्यांचं ते 100% एकदम बेस्ट बनणार आहेत. ओके, दे विल रिमेन टॉप ऑलवेज. ओके, इन द फ्युचर टू. आय होप दिस इज रिक्वायर्ड इन बिटवीन. सो थँक्यू, वील क्लोज द मीटिंग हिअर. थँक्यू व्हेरी मच.